नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि खास करून असानी चक्रीवादळाचा अपडेट आपण या ठिकाणी देणार आहोत आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे आसानी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यावर पडलेलं आहे आणि ते समोरील इमेजमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवत आहे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाची परिस्थिती असं वातावरण तयार झालेलं आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की असानी चक्रीवादळ बऱ्याच अंशाने आंध्र प्रदेशच्या अंतर्गत भागात आलेला आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज खास करून समरील इमेजमध्ये बघू शकता की कोल्हापूर सिंधुदुर्ग त्याचबरोबर सातारा पुणे या जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आत्ता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे शिवाय आपण बघू शकता की खूप ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे आपण सकाळच्या अंदाजामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं सांगितलेलं होतं आणि त्याचा अंदाज बऱ्याच अंशाने या ठिकाणी बरोबर ठरतो आहे सध्या आसानी चक्रीवादळ हे डीप डिप्रेशनमध्ये असून उद्या त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल नंतर वेलमार्क लो प्रेशर आणि नंतर केवळ प्रेशर एरिया अशी त्याची अवस्था तेरा तारखेला असेल म्हणजे साधारण बारा तेरा तारखेपर्यंत त्याचा अस्तित्व राहिला असा अंदाज आहे परंतु त्याचा वेग हा पंच्याहत्तर प्रति तास या वेगाने ते वारे वाहत आहेत त्यामुळे भूभागावर आल्यामुळे त्याचा प्रभाव काही अंशाने कमी झाला आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवरून भारतीय हवामान खात्याने या वादळाचा रूट काढून टाकलेला आहे आणि याचा अर्थच असा आहे की भारतीय हवामान खात्याचासुद्धा अंदाज चुकलेला आहे आणि त्यांच्या अंदाजानुसार ज्या पद्धतीने हे युटर्न घेऊन घेऊन बंगालच्या उपसागरात ते फिरेल हा सर्वांचाच अंदाज चुकला आणि पर्यायाने आंध्र प्रदेशाला त्याचा फटका बसलेला आहे आंध्र प्रदेशच्या अंतर्गत भागात शिरून बऱ्याच अंशाने त्यांनी नुकसान केलं आहे महाराष्ट्रावरही थोडा त्याचा परिणाम काही जिल्ह्यांमध्ये झालेला आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की भारतीय वन खात्याच्या जी एफ एस मॉडेलनुसार एम एस एल प्रेशर या मॉडेलनुसार आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या भागावर तेलंगणाच्या काही का प भागावर या वादळाचा प्रभाव निर्माण झालेला आहे आंध्र प्रदेशच्या काही भागावर याचा प्रभाव आहे महाराष्ट्रातसुद्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर उस्मानाबाद सातारा पुणे रत्ना कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही काही विभागापुरती मर्यादित आहे आणि महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण उद्या जर परिस्थिती बघितली तर उद्या या वादळाची तीव्रता तशी कमी होणार आहे तेरा तारखेला याचं अस्तित्वही संपणार आहे मात्र आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की महाराष्ट्रावर एक हजार हेक्टर पास्क दाब असल्यामुळे कमी दाबाचं वातावरण संपल्यानंतर देखील विदर्भात चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा मात्र अंदाज आहे सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान कोकण किनारपट्टीला देखील हलक्या पावसाची शक्यता आहे आपण समोरील इमेजमध्ये स्कायमेट वेदरनुसार एक धावती इमेज बघणार आहोत धावत्या इमेजमध्ये आपण निरीक्षण करतो आहोत की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सोळा तारखेपासून मोठी पावसाची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार आहे केरळमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकोणीस वीस तारखेपासून पावसाचं वातावरण तयार होईल आपण बघू शकता एकवीस बावीस तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्राच्या दिशेने पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल आपण बघू शकता पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे वातावरण राहणार आहे आंध्र प्रदेश कर्नाटक रायलसीमा तेलंगणा महाराष्ट्र या काही भागावर असा आणि चक्रीवादळाचा प्रभाव निर्माण झाला आहे त्यामुळे बारा तेरा तारखेला थोडं याचं वातावरण विशाखापट्टणम विज विजयवाडाच्या दरम्यान राहणार आहे आपण त्यानंतरची परिस्थिती बघितली तर चौदा तारखेपासून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत फारसं पावसाचं वातावरण राहणार नाही मात्र दररोज दुपारनंतर ढगाळ परिस्थिती आणि विदर्भात आणि कोकण किनारपट्टीला थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील त्यावेळेस दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील आपण सतरा तारखेला जर बघितलं तर अरबी समुद्रातून खूप वेगवान वारे बंगालच्या उपसागरात जाताना दिसत आहेत आणि या वाऱ्यांपासूनच एक नवीन सिस्टम तयार होण्याची शक्यता राहणार आहे आपण यापूर्वी अशाच पद्धतीने या वाऱ्यांचा वेध घेऊन असानी चक्रीवादळ निर्माण होण्याची पूर्वकल्पना दिली होती त्याच पद्धतीने आपण पुन्हा एक नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्यासंदर्भातील प्राथमिक अंदाज देतो आहोत याची ही निर्मिती आपल्या अंदाजानुसार चेन्नईच्या दरम्यान होईल असा अंदाज आहे प्रत्येक दिवशी याची जागा बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे हा पूर्व अंदाज आहे आपण बघू शकता की चेन्नई आणि विजयवाडाच्या दरम्यान एक चक्राकार रस्ती निर्माण होते आहे आपण समोरील इमेजमध्ये एकोणीस तारखेला तिला एक आकार प्राप्त होण्याची शक्यता आहे आपण बघू शकता विशाखापट्टणमच्या दरम्यान हे चक्राकार स्थिती निर्माण होते आहे पूर्वी आपण सुरुवातीला बघितलं तेव्हा ही अगदी म्यानमारच्या दिशेने तयार होत होती परंतु आता मात्र ती भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे शिवाय हे नवीन चक्रीवादळ असण्याची शक्यता आहे याचा वेग देखील एकशे एक, एक किलोमीटर प्रति तास असल्यामुळे हे सुद्धा एक तीव्र चक्रीवादळ निर्माण होणार आहे याचा आता कुठल्या भागात परिणाम होईल हेही आपल्याला बघावं लागेल मान्सूनच्या पूर्वसंध्येला निर्माण होणारी चक्रीवादळ ही सिवियर किंवा तीव्र असतात देखील या वादळाचा पुढे काय होईल याही आपण लक्ष देऊन आहोत आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता विजयवाडा या ठिकाणी आणि आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक ओरिसा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की आपण कालही व्हिडिओमध्ये आणि सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर त्याचबरोबर लातूर उस्मानाबाद चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे बीड नांदेड आपण समोर इमेजमध्ये बघता अगदी अहमदनगरपर्यंत औरंगाबाद जालना परभणी अगदी आपण बघू शकता की वाशिम हिंगोली यवतमाळपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे पावसाची परिस्थिती मात्र सध्या तरी केवळ सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सोलापूर लातूर उस्मानाबाद या विभागात बरोबरच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पावसास अशी परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे उद्या दुपारनंतर या सर्व परिस्थितीचा प्रभाव कमी होत जाईल असा आणि चक्रीवादळ तेरा तारखेला एक चक्राकार स्थितीमध्ये येईल त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार नाही आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता सोळा तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे यामध्ये खास करून सांगली सोलापूर अहमदनगर बीड जालना अकोला वाशिम हिंगोली या परिसरात या पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला देखील दुपारनंतर कोल्हापूर सांगली सोलापूर त्याचबरोबर औरंगाबाद पुणे या जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होण्याची दुपारनंतर शक्यता आहे थोडक्यात विदर्भातही पावसाची परिस्थिती मिळवण्याची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर या विभागातही पावसाची परिस्थिती सतरा तारखेला दुपारनंतर निर्माण होईल पाच पंधरा चौदा पंधराला पावसाचा प्रभाव दुपारनंतर कमी होईल परंतु सोळा सतरा अठरा एकोणीसला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होईल विदर्भामध्ये अठरा तारखेला दुपारनंतर मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा आत्ताचा अंदाज आहे एकोणीस तारखेला नवीन चक्रीवादळाची परिस्थिती विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल आणि त्याचा परिणाम चंद्रपूर आणि गडचिरोली किंवा विदर्भात होणार आहे त्यामुळे अठरा एकोणीसला विदर्भामध्ये मोठ्या पावसाची शक्यता राहील हे वातावरण बंगालच्या उपसागरात तीव्र झाल्यानंतर संपूर्ण ढग या बाजूने खेचले जातील त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती थोडी कमजोर होईल परंतु या वादळाची दिशा हे वादळ कोणत्या दिशेने जाईल यासंदर्भात उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये याचा अंदाज येईल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैराज